नमस्ते फ्रेंड्स। तर आज आपण संक्रांती विशेष बिना पाकाच्या तिळाच्या वड्या कशा बनवायच्या हे बघणार आहोत। तर बऱ्याच वेळा आपण पाकाच्या वड्या बनवतो किंवा पाकाचे लाडू बनवतो तर त्यावेळी आपला पाक जास्त शिजल्यामुळे ह्या वड्या कडक होतात किंवा मग पाक सैल राहिल्यामुळे ह्या वड्या व्यवस्थित अशा बनत नाही। त्यामुळे आज आपण अगदी पाक न बनवता बिना पाकाच्या ह्या तिळाच्या वड्या बनवणार आहोत। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। तर ह्या वड्या बनवण्यासाठी मी इथे एक वाटी पांढरं तीळ घेतलेलं आहे। नंतर मी गॅसवर एक कढई ठेवली आहे आणि त्यात हे तीळ व्यवस्थित असं मंद आचेवर खरपूस असं भाजून घेत आहे। तर अशा प्रकारे सतत असं हलवत आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचं आहे आणि हे तीळ व्यवस्थित असं खरपूस भाजलं गेलं की आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत। तर हे बघा अशा प्रकारे हे तीळ छान असं भाजलं गेलेलं आहे। आता मी ते एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि हे थंड होण्यासाठी ठेवून देत आहे। तर एक 2 ते 3 मिनिटांनंतर हे तीळ छान असं थंड झालेलं आहे। आता हे तीळ मी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेत आहे। तर हे तीळ मिक्सरच्या भांड्यात टाकून व्यवस्थित असं बारीक दळून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता अगदी छान अशी पावडर या तिळाची झालेली आहे। अशा प्रकारे हे तीळ मी दळून घेतलेलं आहे। नंतर ह्या तिळाची अशी पावडर झाली की ह्या मिक्सरच्या भांड्यात मी एक वाटी किसलेला गूळ टाकून घेत आहे आणि नंतर त्यात 1 चमचा वेलचीपूड टाकून घेत आहे आणि हे पुन्हा एकदा मिक्सरमधून फिरून घेत आहे जेणेकरून हे छान असं एकजीव होणार आहे। नंतर मी एका प्लेटला अशा प्रकारे तूप लावून घेतलं आहे जेणेकरून वड्या काढताना ते व्यवस्थित निघणार आहे। अशा प्रकारे याला तूप लावून झालं की नंतर गॅसवर आपल्याला एक कढई ठेवायची आहे आणि त्यात मी 1 चमचा तूप टाकून घेतलं आहे। तूप व्यवस्थित विरघळलं की त्यात आपण जे हे मिश्रण बनवलं होतं ते व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता यात गूळ टाकल्यामुळे हे व्यवस्थित असं परतलं जात आहे आणि हळूहळू हे मऊ व्हायलाही सुरुवात झाली आहे कारण याच्या आतला गूळ व्यवस्थित असा मेल्ट होत आहे आणि याचं एक पातळ असं मिश्रण तयार होत आहे। तर अशा प्रकारे हे 2 ते 3 मिनिट कढईमध्ये व्यवस्थित असं चाळून हे मिश्रण बनवून घ्यायचं आहे। नंतर हे मिश्रण मी तूप लावलेल्या प्लेटमध्ये टाकून घेत आहे। आता याच्या मला वड्या बनवायच्या आहे त्यासाठी मी वाटीच्या सहाय्याने हे प्लेटमध्ये व्यवस्थित असं थापून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे हे सर्व छान असं थापून घेतलेलं आहे। नंतर मी अशा प्रकारे त्यावरून ड्रायफ्रुट्स लावून घेत आहे। हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असतील तर तुम्ही ते लावू शकता किंवा नाही लावले डायरेक्ट वड्या बनवल्या तरीही चालणार आहे। तर अशा प्रकारे मी त्यावर काजूचे काप लावून घेत आहे, त्याचप्रमाणे मी पिस्त्याचे कापही लावून घेत आहे। हे अशा प्रकारे काजू पिस्त्याचे काप लावल्यामुळे वडी सुंदर दिसते त्यामुळे मी ती लावून घेत आहे आणि पुन्हा एकदा वाटीने प्रेस करून देत आहे। आणि 1-3 मिनिटांसाठी मी हे बाजूला ठेवून देत आहे। हे थोडं थंड झालं की त्याच्या अशा प्रकारे वड्या बनवून घ्यायच्या आहे। तुम्ही त्या गोलाकाराच्या बनवू शकता किंवा मग चौकोनी आकाराच्या बनवल्या तरीही चालणार आहे। तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे या छोट्या ग्लासचा वापर करून मी गोल वड्या बनवून घेत आहे आणि नंतर हळूच सुरीच्या सहाय्याने ह्या वड्या मी बाहेर काढून घेत आहे। तर तुम्ही बघू शकता मस्त अशा ह्या तिळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत। अशा प्रकारे पाक न बनवता अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने ह्या तिळाच्या वड्या तुम्ही नक्कीच बनवून बघा। तर तुम्हाला जर आजची ही संक्रांती विशेष रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। त्याचप्रमाणे स्वाद आणि बरंच काही या आपल्या फेसबुक पेजलाही नक्कीच फॉलो करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत रेसिपी बघत रहा, बनवत रहा आणि खात रहा।